नमस्कार मित्रांनो, एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आनंदाची बातमी आहे, लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण योजनेची जी लाभार्थी यादी आहे ना मित्रांनो, ते प्रसिद्ध होत आहे. फक्त आता धुळे जिल्ह्याचंच प्रसिद्ध झालेलं आहे, बाकी कुठल्याही जिल्ह्याचं प्रसिद्ध झालेलं नाही मित्रांनो. तर अशा प्रकारची यादी जाहीर होत आहे, म्हणजे ज्यांचे अप्रूवल मिळालेले आहे त्यांच्या यादीमध्ये नाव आहे मित्रांनो. तर हे कसे डाउनलोड करायचं आहे, सध्या तर वेबसाईट एरर येत आहे, हँग होत आहे. का हँग होत आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. सध्या फक्त धुळे जिल्ह्याची यादी प्रसिद्ध झाल्यामुळे बाकी सर्व जिल्ह्यांचे उमेदवार या साईटवर येऊन बघत आहेत की यादी कसं प्रसिद्ध होत आहे, यादी कशी आहे, नाव कसे येणार आहे, अकाऊंट नंबर येणार का. सर्वजण उरले सर्व बाकीचे सर्व जिल्ह्यांचे या साईटवर आले की ते साईटचा एवढं कॅपॅसिटी नसतो की बाबा हां हँग होत चालले ते. सर्वजण व्हिजिट केल्यामुळेच हँग होत आहे, आणि कधीकधी फाईल अपलोड करत असताना सर्व डाऊन करून अपलोड करतात. तर ती यादी कशी बघायची, गुगलमध्ये यायचं आहे तुम्हाला. तर धुळे म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका दोन्ही टाईप करू शकता हो, काय अडचण नाही. तर पहिलाच तुम्हाला दिसते बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी, लाभार्थीची यादी. तर इथं अशा प्रकारचं फेस असणार आहे. तर तुम्हाला जस्ट पहिला जो माझी लाडकी बहीण लाभार्थी यादी आहे ना, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कमीत कमीत 15 ते 20 सेकंद लोड घेते आणि ओपन झालं ठीक आहे, नाही ओपन झालं की एरर येतो आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की का एरर येत आहे म्हणून. मी भरपूर वेळा ट्राय केलं आहे, एररच येत आहे. आणि स्टार्टला ओपन केलं तेव्हा यादी दिसली, तेव्हा मी स्क्रीनशॉट काढून टाकले. आता तेच स्क्रीनशॉट मी तुम्हाला दाखवत आहे. आणि मित्रांनो, ही जी यादी आहे ना, येत्या तास दीड तासमध्ये वेबसाईट क्लिअर होणार आहे. तर तुम्ही जाऊन सहजपणे डाउनलोड करू शकता, काही अडचण नाही. तर बाकी जिल्ह्यांची यादी कधी प्रसिद्ध होणार दादा, तर बघू शकता. तर अशा प्रकारे एरर येत आहे, तर बाकी सर्व जिल्ह्यांची टप्प्याटप्प्याने होत असतात रे. तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की आपण फॉर्म भरले त्याची छाननी करणार, डॉक्युमेंट व्यवस्थित आहे का, सर्व बघूनच ते अप्रूवल मिळणार, तेव्हाच यादीमध्ये तुमचं नाव येणार. ओके, कशी यादी लागेल तसं अपडेट मी तुम्हाला देतच असणार आहे. तर अशा प्रकारे यादी लागणार आहे, त्यामध्ये तुमचं नाव असणार आहे, मोबाईल नंबर, जन्मतारीख, आधार क्रमांक, बँक अकाउंट नंबर, सर्व डिटेल इथं येणार आहे. ओके, टेन्शन घेऊ नका तुम्ही. कसं कसं यादी लागेल तसं तसं अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहे. फक्त तुम्ही काय करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या, जेणेकरून कुठलंही यादी लागेल. आता फक्त धुळे या ठिकाणचंच यादी लागलेली आहे, धुळे जिल्ह्याचीच यादी लागलेली आहे. आता सर्व जिल्ह्यांची यादी लागणार आहे, एका दिवसामध्ये 10-10 अपडेट येणार आहे तुम्हाला. आता त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. जी यादी लागेल त्या यादीचं अपडेट आम्ही अपलोड करू यूट्यूबवर, ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, मग मला पण लक्षात येईल की बाबा या जिल्ह्यामध्ये एवढे फॉर्म आलेले आहेत. म्हणजे माझ्या कमेंटमध्ये पण तुमचं तुम्ही जिल्ह्याचं नाव टाकलं, त्याचा अपडेट आल्याबरोबर मी तुम्हाला नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.